मुंबई आणि पूर्व उपनगरं या दोनही परिसरांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. जर पाऊस असाच पडत राहिला, असाच सुरू राहिला, तर सखल भागांमध्ये पाणी साचण्यासही सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतला अक्षय भाटकर यांनी. मुंबईच्या पूर्व उपनगरात तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आता सध्या आपण मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये आहोत आणि हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. सध्या तरी या महामार्गावर मुलुंडपासून ते घाटकोपर चेंबूरपर्यंत कुठेही वाहतूक कोंडी झालेली दिसून येत नाही आहे. मात्र पाऊस प्रचंड सुरू असल्यामुळे LBS मार्गावर काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगराप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि या प्रचंड पावसामुळे अनेक लोकांची सकाळी जे कामावर जाण्यासाठी निघाले होते, वेगवेगळ्या कामासाठी घराबाहेर निघाले होते, त्या लोकांची दाणादाण उडाली. काही लोकल ज्या आहेत त्या देखील उशिराने धावत होत्या, त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसला. तर दुसरीकडे मुलुंडचा जो टोल नाका आहे त्या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. मात्र पावसाचा जोर थोडासा आता उतरलेला आहे, पण पावसाची रिपरीप मात्र सुरू आहे असा अंदाज सांगितला जातो आहे की येणाऱ्या 3 ते 4 तासांमध्ये आणि आज दिवसभर देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि जे नागरिक घराबाहेर पडलेले आहेत त्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि आपला जो प्रवास आहे घराबाहेर पडणारा, आपण ज्या कामासाठी घराबाहेर पडलेलो आहे त्या कामामध्ये देखील जात असताना स्वतःची काळजी घ्यावी. पाऊस प्रचंड पडणार आहे, त्याच्यामुळे कदाचित सखल भागांमध्ये पाणी देखील साचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे BMC प्रशासन असेल आणि सर्वच जे प्रशासन असेल त्यांना देखील हा अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.